सवाल बाबूरावांचा। अबा एक आक्रमक आमदार म्हणून तुमची इमेज आहे, पण तुम्हाला तर भेटायला लोकांची गर्दी असती। मला वाटलं तुम्हाला भेटायला सुद्धा घाबरत असतील लोक। बाबूराव तुम्ही आतमध्ये आलात, मला अडचणींचे प्रश्न विचारतात, तुम्हाला कधी भीती वाटली? नाही, अजिबात नाही। गेले 15 वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय आणि दरवेळेस विक्रमी मताने निवडून येतोय। नागरिकांनी मला पक्ष बदलल्यानंतर सुद्धा बहुमताने निवडून दिलं, याचा अर्थ आक्रमकपणा हा माझा कामामध्ये आहे। येताना तुम्ही पाहिलं असेल माझ्या बंगल्याचं नाव। हा काय? झुंज। मग परिस्थितीची झुंज देत झुंजीतनं आक्रमकपणे यश मिळवणं हे खरं माझं काम। आज सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मला आक्रमक व्हावं लागलं, प्रशासनाशी शासनाशी भांडावं लागलं, तर मला त्यात भागवत काही वाटत नाही। आणि माझा आक्रमकपणा हा जनतेला न्याय देण्यासाठी। विनायक निमांकडे प्रश्न गेल्यानंतर तो प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही असा लोकांचा एक ठाम विश्वास आहे। बरोबर।